नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नाही धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी ज्योतिष विषयातल्या विविध मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि हो सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा मंडळी आजचा विषय आहे ज्योतिष कट्टातर्फे मुंबईमध्ये म्हणजे दादरला घेण्यात येणाऱ्या ज्योतिष अभ्यास वर्गाची माहिती मंडळी हा अभ्यासवर्ग मुंबई दादर येथे दिनांक पंधरा मार्च रविवार दोन हजार वीस या दिवशी एका दिवसाचं म्हणजे एक अभ्यास अभ्यासवर्गाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या वर्गामध्ये ज्योतिषशास्त्राचा बेसिक म्हणजेच प्राथमिक अभ्यास शिकवला जाणार आहे बऱ्याच मंडळींना ज्योतिषविषयीची मोघम माहिती हवी असते ज्योतिषशास्त्र म्हणजे काय कुंडलीमधील असलेले ग्रह राशी यांचे परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कसे परिणाम करतात त्यामधील चांगले वाईट परिणाम कसे निर्माण होतात आणि वाईट परिणाम कमी होण्यासाठी नक्की कोणते उपाय केले जातात आणि करावेत याचा अचूक मार्गदर्शन ज्योतिषशास्त्र कसं करतं हे जाणून घ्यायला आवडतं राशीचक्रातील ज्या बारा राशी असतात त्यांच्या उपासना कोणत्या आणि कशा कराव्यात पत्रिका कशी वाचली जाते याबद्दलची थोडक्यात माहिती घ्यायला नेहमीच आवडतं यासाठीच ज्योतिषकट्टाच्या वतीने प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गाचं आयोजन मुंबई दादर येथे करण्यात आलेलं आहे या अभ्यास वर्गामध्ये आपण पुढील विषय शिकवणार आहोत पहिलं म्हणजे पंचांग वाचन म्हणजेच पंचांगातील शुभ अशुभ दिवस मुहूर्त वगैरे गोष्टींचा अभ्यास पंचांगातून कसा करावा होरा किंवा शिवालिखित पद्धतीने दिवसाचा मुहूर्त कसा काढावा बऱ्याच वेळेला काही महत्त्वाची खरेदी निर्णय किंवा एखादी गोष्ट एक्झिक्यूट करत असताना आपण सर्रास पद्धतीने वेळ म्हणजेच मुहूर्त पाहत असतो तो मुहूर्त स्वतः आपण कसा काढावा हे या वर्गात शिकवलं जाणार आहे तिसरं म्हणजे कुंडलीनुसार शांती कोणत्या युगावर तिथीवर नक्षत्रावर स्वत कशी माहिती घ्यायची याचा संपूर्ण अभ्याससुद्धा असणार आहे आणि चौथं म्हणजे आपली जन्मकुंडली कशी वाचली जाते या अभ्यासासाठी एक म्हणजे जन्मकुंडलीतील जी बारा घरं असतात स्थानं असतात त्यांचा सखोल अभ्यास ज्यामधून आपला स्वभाव कार्यक्षेत्र नोकरी व्यवसाय घर शिक्षण कोर्ट कचे्यांमधील यश अशा अनेक बऱ्याच गोष्टींची माहिती आपण कुंडलीमध्ये असलेल्या या बारा घरांमधून घेत असतो आणि ती कशी घेतात याचा अभ्यास या वर्गामध्ये आवर्जून शिकवला जाणार आहे दुसरं म्हणजे बारा राशींची सखोल माहिती मंडळी यामध्ये मुळातच राशी म्हणजे काय आणि पत्रिकेतील एक राशी किती प्रकारची माहिती आपल्याला देऊ शकते याचा सखोल अभ्यास उदाहरण देऊनच सांगतो राशी स्त्री किंवा पुरुष स्वभावाची असते त्यामुळेच पुरुष राशींमध्ये असणारा अहंकार रागीटपणा धाडसीपणा तर स्त्री राशीमध्ये असणारी कोमलता व्यवहारीपणा कवित्व हा गुणधर्म त्या राशींमध्ये पुरेपूर उतरलेला असतो तसेच राशीला तीन स्वभाव असतात चर स्थिर द्वि चार पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष चार वर्ण विप्र क्षत्रिय वैश्य क्षुद्र चार तत्त्व जल वायू पृथ्वी तसेच राशीचा मालग्रह राशीचं बोधचिन्ह अशा बऱ्याच गोष्टींचा प्रभाव त्या राशीवर परिणाम करत असतो आणि या सर्वांचा सखोल अभ्यास आपल्या ह्या वर्गात होणार आहे तिसर म्हणजे पत्रिक पत्रिकेमध्ये असणारे नऊ त्यांचा सखोल अभ्यास त्यांची गुणवैशिष्ट त्यांचा राशीवरती होणारा परिणाम मंडळी त्याचबरोबर लग्नाच्या वेळी पत्रिका कशी पहावी त्याचा अभ्यास म्हणजे वधूवरांचं गुणमेलन करते कुंडलांचा अभ्यास दोघांच्या कसा करावा गुणमिलन कसं करावं मुळामध्ये या पत्रिका वाचनामधून वधूवरांचे भावी आयुष्यातील कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास ज्योतिषशास्त्रामधून केला जातो याची माहितीसुद्धा घ्यायची आहे म्हणजेच दोघांचे स्वभाव गुणवैशिष्ट संतती विषयातली माहिती संतती विषयामध्ये निर्माण होणाऱ्या अडीअडचणी विधुर वैद्य योग म्हणजेच लग्नानंतर पतीपत्नींमधील असलेले काही अशुभ गोष्टींचे विचार घातपात अपघात त्यांच्या भावी आयुष्यातील भाग्यकारक योग ह्या आणि अशासारख्या बऱ्याच गोष्टींचा अभ्यास पत्रिकेमधून दोघांच्या कसा करावा याचाही अभ्यास या वर्गात शिकवला जाणार आहे तसेच पत्रिकेमधील मंगळ दोष याची संपूर्ण माहिती आपल्याला घ्यायची आहे सौम्य मंगल म्हणजे काय कडक मंगळ म्हणजे काय नक्की काय असतं त्याबद्दलचं शास्त्रीय परिणाम काय मिळतात त्याबद्दलचे आणि असं असल्यास अस काय करावं या पत्रिकेंच्या बाबतीत कुठला उपाय केला जातो काय अभ्यास आहे या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास या वर्गामध्ये होणार आहे मंडळी या एकदिवसीय ज्योतिष अभ्यास वर्गाचं नियोजन त्यासाठीच करण्यात आलेलं आहे आणि याची वेळ असणार आहे सकाळी बरोबर नऊ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मंडळी या संपूर्ण वर्गामध्ये आत्ताच सांगितलेले सगळे विषय काटेकोरपणे शिकवले जाणार आहेत या सगळ्या शिकवलेल्या मुद्द्यांची आपल्याला छापील नोट्ससुद्धा मिळणार आहे आणि पंचांग वाचन करता यावं म्हणून पंचांगसुद्धा या अभ्यास वर्गात भाग घेणाऱ्या मंडळींना दिलं जाणार आहे मंडळी हा वर्ग दादर येथे वातानुकूलित वर्गामध्ये संपन्न होणार आहे वेळ सकाळी बरोबर साडेनऊ ते संध्याकाळी म्हणजे रात्री आठ वाजेपर्यंत असणार आहे सकाळचा नाश्ता चहा दुपारचा नाश्ता चहा आणि दुपारचं भोजन हे ह्या सगळं आपल्या शुल्कामध्ये समाविष्ट असणार आहे मंडळी ज्या मंडळींना ह्या विषयामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी आवर्जून पंधरा तारखेचा वर्ग आहे मार्च महिन्यामध्ये रविवार परंतु याची नाव नोंदणी मात्र आपल्याला दहा मार्च दोन हजार वीस पूर्वी करायची आहे याचं शुल्क आमच्या अकाउंटला म्हणजे बँक अकाउंटला आपल्याला भरायचं आहे मंडळी याची अजून काही संपूर्ण माहिती म्हणजे याचं शुल्क का काय असणार आहे किंवा आपल्याला काही वेगळे प्रश्न विचारायचे असतील ह्या अभ्यास वर्गासंदर्भातले तर आम आपण आम्हाला प्रत्यक्ष फोन करून प्रश्न विचारू शकता हो आमचा फोन नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री मंडळी या फोनवरती आपण फोन करू शकता आणि माहिती घेऊ शकता आणि ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला संपूर्ण डिटेल्स ह्या फोनवरती दिले जातील मंडळी आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा कळावे लो बाय असावा धन्यवाद